नमस्कार, मी संदीप चव्हाण. महाराष्ट्राची खबरदारीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्स. विधान परिषदेच्या 4 जागांसाठीचं मतदान संपलं. कोकणात भर पावसात 72% अधिक मतदान. आता लक्ष निकालांकडे. वसमतमधील महिला रुग्णालय गेले 3 तास अंधारात. रुग्णांचे हाल, प्रशासन मात्र ढिम्म. महाराष्ट्र बँकेच्या रवींद्र मराठे यांच्या अटकेप्रकरणात मुख्यमंत्र्यांनी दिले फेर चौकशीचे आदेश. चौकशीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक. प्लास्टिक बंदी विरोधात पुण्यातल्या व्यावसायिकांनी पुकारला बंद. चितळे बंधूंचा मिठाई फरसाण आणि डेअरी असोसिएशन संपात सहभागी. सकाळपासून मुंबईसह राज्यात जोरदार पाऊस. रेल्वे वाहतुकीवरही परिणाम. सखल भागात साचलं पाणी. विधान परिषदेच्या 4 जागांसाठीचं मतदान आज संपलेलं आहे. शिक्षक मतदार आणि पदवीधर मतदारसंघासाठी आज 4 जागांसाठी निवडणूक झाली. कोकणामध्ये 72% अधिक मतदान झालं आणि तेही भर पावसात. हे विशेष मुसळधार पाऊस असला तरी मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षण मतदारसंघातील या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. तर धर्मनिरपेक्ष मतांची फूट टाळण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीने आघाडी घोषित केली आहे. त्यातच प्रभावशाली अपक्ष उमेदवारांमुळे निवडणुकीतील रंगत देखील वाढली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेसमोर आपला बालेकिल्ला राखण्याचं मोठं आव्हान असणार आहे. शिवसेनेनं विलास पोतनीस यांना उमेदवारी दिलेली आहे. विद्यमान मंत्री जे आहेत डॉक्टर दीपक सावंत यांचा ऐन वेळेला पत्ता कापून शिवसेनेने अनुभवी आणि जाणकार अशा विलास पोतनीस यांना उमेदवारी दिल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होता. त्यातच भाजपाकडून अमित कुमार मेहता, लोकभारतीकडून जालिंदर सरोदे, अपक्ष दीपक पवार आणि राजू बंडगर यांच्यामुळे येथील निवडणूक बहुरंगी बनली आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे आयात उमेदवार निरंजन डावखरे यांच्यासमोर आपला मतदारसंघ राखण्याचं आव्हान आहे. सर्वाधिक एकूण 1,04,264 मतदारांनी येथे नोंदणी केली आहे. आणि आता बातमी वसमतमधली. वसमतमधील स्त्री रुग्णालय जे आहे गेले 30 तासांहून अधिक काळ अंधारात असल्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. परंतु प्रशासन मात्र ढिम्म आहे. वसमत स्त्री रुग्णालय हे नेहमी या ना त्या कारणानं चर्चेत असता या ठिकाणी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण प्रसूती कुटुंब नियोजनासाठी येत असतात. येथे सुविधा असूनही नागरिकांना या सुविधा उपलब्ध होत नाहीत आणि त्यामुळे अनेक संघटनांनी यापूर्वी या रुग्णालयासमोर अनेक आंदोलनं केली आहेत, निवेदनं दिली आहेत. मात्र रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना त्याचा काहीही फरक पडत नाही आहे. या रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या बऱ्याच रुग्णांना नांदेड येथे रेफर करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. 21 जूनच्या रात्रीपासून या रुग्णालयास पुरवठा होणारी विजेची तार तुटल्यानं संपूर्ण रुग्णालय अंधारात आहे. याबाबत काही रुग्णांनी पत्रकारांनाही माहिती दिली. याबाबत पत्रकार यांनी महिना रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक चव्हाण यांना दूरध्वनीवरून संपर्क केला आणि सदर घटना नेमकी काय आहे अशी विचारणा केली असता लाईट गेली आहे, आम्ही इन्व्हर्टरची व्यवस्था केली आहे, लाईट कशामुळे गेली असे विचारताच मला काय विचारता, एमईसीबीला विचारा असे म्हणून त्यांनी फोन कट केला. जर एखाद्या रुग्णाचं काही बरं वाईट झाले असते तर त्या जबाबदार कोण आणि असे हलगर्जीपणा करणारे डॉक्टर आणि अधिकाऱ्यांवर प्रशासन काय कारवाई करणार, हा प्रश्नही आता त्यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
किती परेशानी माझी बाहेरची, पेशंट बेजार व्हाय इथं. लाईट कधीपासून नाही? लाईट कालपासून नाही, 2 दिवस झाले लाईट नाही. कशी रात्रभर लाईट नव्हती? आज दिवसभर नव्हती, आज बी नाही. तुमच्यासोबत पेशंट कोणता? डिलिव्हरीच आहे का? हा, डिलिव्हरी हे झाली, शेजारी झाली डिलिव्हरी. किती दिवसाचं बाळ आहे तुमचं? 6 दिवसाचं. 6 दिवसात? आता अंधारात तुम्ही बाहेर थांबलेले समजा? हो, अंधारात बाहेर, कालपासून बाहेरच हो आम्ही. दुसरी काही सुविधा भेटली नाही का तुम्हाला? दिवसातून लाईट आलीच नाही? नाही, रात्रभर नाही, काहीच नाही. पोरीचं ऑपरेशन केलेलं आहे, आज पोरगी उठणं काय नाही. नुसती तगमग करायली, नुसती गरमी, नुसतं अंधार, नुसत्या चिलटं खायली. तर तुमच्या याच्यात लाईट नाही, काही नाही. दवाखान्यात आम्ही आलो, आमचा प्रवास आहे. आमचा कोणतं गाव? पिंपळगाव. कुठे? परभणीजवळ. डॉक्टरला सांगितलं का तुम्ही हे? आता डॉक्टर कोणते ते आता ओळख तरी हे का मला सांगा. कोणी चाललंय का तपासायला? कोणी तपासायला? आता संघ आर्थिक केस केलेली बाई ती आलीच नाही. आमच्या गावातल्या बाईला केस केली. कवा ऍडमिट झाले तुम्ही? आम्ही आज अर्धी बुध मंगळवारी आलो. तेव्हापासून कोणीच पाहिलं नाही. मंगळवारी आलो तर बुधवार गेला, कॅन्सल केला. बुधवारी ऑपरेशन होत म्हणले डॉक्टर साहेबाला, अशा ना असे शुक्रवारी ऑपरेशन होऊ. आता पेशंट रूम मध्ये आहे का रस्त्यावर? नाही, रूम मध्येच आहे. करायचं लाईट विषयी डॉक्टर काय म्हणले? तुम्ही डॉक्टर साहेबाला बोलल्या ना लाईट विषयी, डॉक्टर साहेब काय म्हणले? डॉक्टर साहेब कोणते ते मला ओळखत. तुम्ही कोणाला बोललेत नाही लाईट विषयी? नाही नाही, रात्रपासून लाईट नाही. विश्व हिंदू परिषदेचा ताबा गेल्यानंतर प्रवीण तोगड्या अधिक आक्रमक झालेले आहेत. रविवारी तोगड्या यांनी गुजरातमधील अहमदाबादमध्ये आपल्या नवीन संघटनेची स्थापना केलेली आहे. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद असे या संघटनेचं नाव असणार आहे. विश्व हिंदू परिषदेशी ही संघटना समांतर चालणार आहे. ही संघटना प्रामुख्याने धार्मिक आणि सामाजिक कामांसाठी चालवली जाणार आहे. 14 एप्रिल रोजी विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पराभूत झाल्यापासूनच तोगडिया नाराज होते. त्याने आपली नाराजी वेळोवेळी व्यक्त केली होती. प्रसंगी त्यांनी भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वावरही आपला निशाणा साधण्याचं सोडलं नाही. एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जवळचे समजले जाणारे तोगडिया हे काही महिन्यांपासून मोदींनाच लक्ष करत होते. मोदींनी सत्तेत आल्यानंतर आश्वासन पाळलं नाही असा आरोपही त्यांनी केला आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे यांच्या अटकेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी फेर चौकशीचे आदेश दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी रवींद्र मराठे यांची गंभीर दखल घेत या संदर्भात एका अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे. एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करून या प्रकरणाची पुन्हा चौकशी करायला लागेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. डी एस कुलकर्णी प्रकरणात बँकेने घेतलेल्या निर्णयांची शहानिशी करावी लागेल आणि त्यामध्ये गुन्हेगारी स्वरूपाच्या हेतूने काही नियमबाह्य कृती झाली आहे का हेही तपासावे लागेल. कारण व्यावसायिक स्वरूपाच्या निर्णयातही गुन्हेगारीकरण व्हायला लागलेलं आहे आणि असं जर झालं तर बँकिंग व्यवस्था धोक्यात येईल आणि व्यवस्थेला ते पोषक राहणार नाही असंही फडणवीस यांनी सांगितलं. दरम्यान आज रवींद्र मराठे यांच्या जामिनासाठीचा अर्ज जो आहे हा सत्रालयाने निकाल राखून ठेवलेला आहे, त्यामुळे उद्या या संदर्भातला अंतिम निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे. प्लास्टिक बंदी विरोधात पुण्यातही कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे. या कारवाईच्या निषेधार्थ पुण्यातील रिटेल दुकानदारांनी देखील बंद पुकारला आहे. या बंदमध्ये पुण्याचे प्रसिद्ध चितळबंधू मिठाईवाले याने देखील एक दिवसाचा बंद पाळला आहे. राज्य शासनाने 23 जूनपासून राज्यात आदेशानुसार राज्यातील सर्व ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या प्लास्टिक बंदीचे नागरिकांचं व्यापारी वर्गाने देखील स्वागत केलं आहे. मात्र ही दंडात्मक कारवाई योग्य नसून अन्यायकारक आहे. या पार्श्वभूमीवर आज रिटेल व्यापारी संघटनेकडून पुणे महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. प्लास्टिक पिशव्यांना पर्याय न दिल्यास किंवा ही कारवाई न थांबवल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा व्यापारी संघटनेने सत्ताधारी भाजप पक्षाला दिला आहे.
आणि आता बातमी ओएसीची. शरियतमध्ये होत असलेला हस्तक्षेप MIM कदापि सहन करणार नाही. आमचे हक्के कसे मागायचे हे आम्हाला माहीत आहे असे सांगत महाराष्ट्रात MIM पूर्ण ताकदीने काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपविरोधात लढणार असल्याचं MIMचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बीडमध्ये सांगितलं आहे. संविधान बचाव या कार्यक्रमानिमित्त बीडमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोदींना निशाणा करत मोदीजी मुस्लिम भाई बहनों का इन्साफ दिलाने की बात करते हैं, पहले गुजरात में हमारे भाई को इन्साफ दे दो या शब्दात त्यांनी टीका केली आहे. तर मजलिस को साथ दो हम मिलके मुकाबला करेंगे असे म्हणत आव्हान केले. यावेळी शिया जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष निसार हुसेन हैदर आगा, आमदार इम्तियाज जलील, डॉक्टर गफार कादरी, मौलाना महफूर रहमान यांची प्रमुख उपस्थिती होती. अफसोस की बात है कि शुजात बुखारी के कत्ल को इस्तेमाल किया जा रहा. आपण ओएसीची रिॲक्शन पाहिली की शर्यतमधला कोणताही हस्तक्षेप खपवून घेणार नाही असं ओएसी म्हणालेले आहेत. वळूयात पुढील बातमीकडे. बातमी आहे पावसाची. शनिवारपासून मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस पडत आहे. सलग 2 दिवसापासून पावसाची संततधार सुरूच आहे. राज्यातल्या इतर भागातही पावसाला सुरुवात झाली आणि आजही दिवसभरात मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. मुंबईतल्या सखल भागात पाणी साचलं आहे आणि त्यामुळे गरज असल्यासच घराबाहेर पडण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलेलं आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय झाली आणि आता त्यातच प्रत्येक राजकीय पक्ष त्याचं राजकीय भांडवल करू लागलेलं आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचल्यामुळे रस्ते तसेच वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचलं आहे. यावर मुंबई काँग्रेसने थेट कोणत्याही पक्षाचं नाव न घेता पालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. मुंबई काँग्रेसच्या औपचारिक ट्विटर हँडलरवरून मुंबईमधील जोरदार पावसानंतर पाणी तुंबलेल्या रस्त्यांचे 2 फोटो ट्विट करण्यात आले आहेत. या फोटोंना देण्यात आलेल्या कॅप्शनमध्ये मुंबई काँग्रेसने एवढे पैसे खर्च करून पाणी तुंबले कसे असा प्रश्न उपस्थित केला आहे. पाणी तुंबण्याची शक्यता असणाऱ्या मुंबईमधील 55 ठिकाणांवर 53 कोटी रुपये खर्च करून या जागांवर पाणी तुंबले आणि तुंबत राहणार, नक्की हे पैसे गेले कुठे याबद्दल हा मुंबईचा पाऊसच भाष्य करत आहे असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान या सर्व गोष्टीवर मुंबईचे महापौर असं म्हणत आहेत की मुंबईत कुठेच पाणी साचलेलं नाही आहे आणि तसा दावा त्यांनी केलेला आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी असा दावा केला आहे. उलट त्यांनी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे चांगले काम केल्याबद्दल कौतुकही केले आहे. मुंबईत कुठेही पाणी तुंबलं नाही, काही दुर्घटना घडल्या त्यामध्ये जीवितहानी झाली नाही, हे सुदैव असे महाडेश्वर म्हणाले. मी सकाळपासून मुंबईत फिरतो पण मला कुठेही पाणी तुंबलेलं दिसलं नाही. काही ठिकाणी पाणी थोडंसं साचलं होतं पण ते काढून टाकण्यात आलं आहे असंही ते म्हणाले. महापालिकेत अधिकारी कर्मचारी नगरसेवक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौरांच्या वक्तव्यांचा चांगला समाचार घेत या परिस्थितीसाठी शिवसेनेला जबाबदार धरला आहे. मुंबईत पावसामुळे जी परिस्थिती उद्भवली आहे त्याची जबाबदारी मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना नाकारता येणार नाही, करून दाखवणारे पळून गेले असं शेलार म्हणाले. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, मुंबईतील पावसाचा मतदानावर परिणाम झाला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. पालघर जिल्ह्यात सलग 3र्या दिवशी ही पावसाची हजेरी कायम राहिली आहे. पालघर, डहाणू, तलासरीमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे तर विक्रमगड, वाडा, जवार, मुखाडामध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. 3 दिवसापासून सुरू असलेल्या पावसांमुळे भात शेतीच्या पेरणीचं काम खोळंबले आहेत. या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या रेणकापूर एक्सप्रेस, वलसाड आणि फ्लाईंग राणी या लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत तर डहाणू चर्चगेट लोकल ही 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहे. काल रात्रीपासून सर्वत्र मुसळधार सुरू असलेल्या पावसाने सायन पनवेल महामार्ग ठप्प झाला आहे. पादचारी मार्गावरील सुमारे 3 पदरी रस्ता पाण्याखाली गेल्याने पुन्हा एकदा सायन पनवेल महामार्गाच्या उभारणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 1500 कोटी रुपये खर्चूनही या महामार्गावर पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. कळंबोली सबवे आणि कोपरा टोल नाक्यात पाणी शिरलं होतं. त्याचबरोबर स्टील मार्केट परिसरात 2 ते 3 फूट पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली आहे. स्मृती गार्डनजवळ
रस्त्यावरून नदी वाहत असल्याचा भास होत आहे. पनवेल सायन महामार्गाचं रुंदीकरण करताना योग्य नियोजन न झाल्यानं कळंबोली सभेपरिसरात महामार्गावर 2 फूट पाणी साचल्यानं दुचाकी चारचाकी त्याचबरोबर एसटी एनएमटीला पाण्यातून वाट काढावी लागली आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सांगलीमध्ये पुन्हा एकदा पावसाला दणक्यात सुरुवात झाली आहे. काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम पावसाच्या संततधारा बरसत आहेत. अवकाळी पावसामुळे सांगली शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे भाजी विक्रेत्यांची मात्र धावपळ उडाली आहे. बऱ्याच दिवसानंतर मान्सून पावसानं हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग मात्र सुखावला आहे. त्याचबरोबर शेती मशागत आणि पेरणीच्या कामाला वेग आला आहे. मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून पावसाची संततधार पुन्हा सुरू झाली आहे. तसेच जिल्ह्यातील गगनबावडा आजरा चंदगड राधानगरी या तालुक्यातही धुवाधार पावसाची नोंद झाली आहे. पंचगंगा भोगावती या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. आज दिवसभर पावसाचा जोर कायम आहे. या डोंगराळ भागातील धबधबे हे देखील आता सुरू झाले असून पर्यटनासाठी अनेक पर्यटक सहकुटुंब येथे भेटी देत आहेत. पावसाने कोल्हापूर शहरातील नागरिकांचे जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे. पण तरीही वेळाने का होईना पुन्हा आगमन झालेल्या मान्सूनचं स्वागत कोल्हापूरात होताना दिसत आहे. बुलेटिन मध्ये वेळ झाली का ब्रेकची, पाहत राहा महाराष्ट्र. आयडिया सेल्युलर आणि वडाफोन इंडिया यांच्यातील बहुचर्चित विलिनीकरणाला आणखीन वेळ लागणार आहे आणि तशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दूरसंचार विभाग विलिनीकरणापूर्वी वडाफोनकडून 4,700 कोटी रुपयांची फ्रेश डिमांड करण्याची शक्यता आहे. वडाफोन आपल्या सर्व कंपन्या एका छत्राखाली आणणार असून यापैकी एका कंपनीकडून दूरसंचार विभागाला एक वेळ स्पेक्ट्रम शुक्लापोटी 4,700 कोटी रुपयेनं बाकी आहे. वडाफोनने 2015 आपल्या 4 उपकंपन्यांना वडाफोन ईस्ट, वडाफोन साऊथ, वडाफोन सेल्युलर आणि वडाफोन डिजिलिंकना सामावून घेतलं होतं. या सर्व कंपन्यांची म्हणून आताची वडाफोन इंडिया कंपनी अस्तित्वात आली आहे. यावेळी दूरसंचार विभागाने वडाफोनकडून एक रकमी शुल्क म्हणून 6,678 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्याविरोधात वडाफोनने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार वडाफोनने केवळ 2,000 कोटी रुपयांची रक्कम भरली आहे. या प्रस्तावित विलिनीकरणानंतर नव्या कंपनीचं नाव वडाफोन आयडिया लिमिटेड होणार असून ती देशातील पहिली सर्वात मोठी मोबाईल सेवा पुरवठादार कंपनी होणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात झाल्यापासून बाबा रामदेव यांच्या पंतजलीच्या बॅनरखाली सीमा सुरक्षा दलाचं योगशिबिर व्हायचं, पण आता त्यांची जागा ईशा फाउंडेशनने घेतली आहे. बीएसएफने पंतजलीसोबत करार संपून आता सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाउंडेशनशी करार केला आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनी जग्गी वासुदेव स्वतः सियाचीनमध्ये जवानांना योग प्रशिक्षण देत होते. बाबा रामदेव यांनी 2016 4,000 जवानांना प्रशिक्षण दिलं होतं, पण आता लष्कर त्यांच्या सेवेचा वापर करत नाही आहे. आता बीएसएफचा बाबा रामदेव कोणताही करार नाहीये. आमच्याशी संपर्क करणारे रामदेव पहिले व्यक्ती होते आणि त्यांच्या प्रशिक्षणाचा चांगला फायदाही झाला होता, पण आता आमचा त्यांच्याशी संबंध नाहीये. रामदेव बाबा देत असलेल्या सेवेप्रमाणे आम्ही सेवा दिवस अनेक प्रस्ताव आले होते, पण जग्गी वासुदेव यांचं नाव ठरवण्यात आलं. स्वामी विवेकानंद योग अनुसंधान यांच्याकडूनही जवानांना प्रशिक्षण दिलं जात आहे, असंही ते यावेळी म्हणाले. या प्रकरणी पतंजलीची बाजू ऐकण्यासाठी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून कोणतंही उत्तर आलेलं नाहीये. नोकरीसाठी देशाबाहेर राहून कमावलेला पैसा स्वदेशी पाठवण्यात भारतानं अव्वल क्रमांक मिळवला आहे. गेल्या वर्षभरात एनआरआयनी 59 अब्ज डॉलर्स म्हणजे 4.68 लाख कोटी रुपये भारतात पाठवले असल्याची माहिती वर्ल्ड बँकेने दिली आहे. भारतात पाठवण्यात आलेल्या रकमेपैकी सर्वाधिक 40% रक्कम केरळमधून पाठवण्यात आली आहे. त्याखालोखाल पंजाब 12.5%, तामिळनाडू 12.4%, आंध्र प्रदेश 7.7%, उत्तर प्रदेश 5.4% या राज्यांचा समावेश आहे. डॉलर आणि युरोला मिळालेली बळकटी, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतीचे यूएई, सौदी अरब, बहरीन, कुवेत, ओमन, कतार यासारख्या देशांवर झालेला सकारात्मक परिणाम, अमेरिका, युरोपियन युनियन आणि रुसी फेडरेशन यांच्यासारख्या विकसित अर्थव्यवस्थेची मजबूत स्थिती ही परदेशातून हिंदुस्थानात पैसा पाठवण्यामागची मुख्य कारणं आहेत.
सांगून गेले. सौदी अरेबियात देशात महिलांना आता वाहन चालवण्याची परवानगी मिळालेली आहे. अरेबियन देशात जवळपास 1.5 कोटीच्या वर महिला पहिल्यांदा रस्त्यावर वाहन चालवताना आता दिसणार आहे. गेल्या वर्षी 27 सप्टेंबरला सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी ही बंदी उठवत महिलांना दिलासा दिला होता. त्यानंतर महिलांना वाहन चालवण्याचं प्रशिक्षण देऊन लायसन्सही दिले गेले होते. सौदी अरेबिया हा जगातील एकमेव असा देश होता जिथे महिलांना वाहन चालवण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे या निर्णयाचं महिलांकडून स्वागत होत आहे. बुलेटिनमध्ये आता इथेच थांबूया. पाहत रहा महाराष्ट्र वन.